शहरातील हवा प्रदूषणामुळे सीओपीडी या फुफ्फुसाशी संबंधित आजाराने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी लहान मुलांबरोबर प्रौढांमध्येही हा आजार वाढताना दिसून येते. धूम्रपान आणि प्रदूषित हवेमुळे सीओपीडीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जगभरात श्वसनाशी संबंधित आजारांपैकी 32% रुग्ण या आजाराने ग्रासले आहेत. हा आजार महाराष्ट्रात 5.7 तर पुण्यात 12.5 इतका आहे. तर चला जाणून घेऊयात या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत, होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. सीओपीडी विषयी जर बोलायचं झालं तर सीओपीडी हा आजार हा स्मोकिंग तसेच हवेतील प्रदूषणामुळे हा प्रामुख्याने पेशंटला उद्भवतो. तर या सीओपीडी झाला तर पेशंटला काय काय त्रास होतात. सीओपीडीमध्ये जनरली पेशंटला हा ब्रिदिंग डिफिकल्टी होते, सर्दी, खोकला असे प्रकारचे लक्षणं उद्भवू शकतात. छातीमध्ये घरघर, छातीमध्ये आवाज येणे, अस्वस्थ वाटणे, अशा प्रकारचे सतत खोकला येणे ह्या प्रकारचे लक्षणं पेशंटला जाणवतात. आणि असे जर झालं तर हे उपचार प्राथमिक उपचारानं साधारण लक्षणं हे थांबले जातात. परंतु परत काही वातावरणामध्ये चेंजेस झाले, परत एखाद्याने काही स्मोकिंग केलं किंवा हवेतील प्रदूषणाचा संपर्क आला तर हे लक्षणं परत उद्भवत असतात. तर या सीओपीडी झाल्यामुळे पेशंटला हृदयरोगाचा धोका असतो, लंगचा धोका, लंगचे डिसऑर्डर होण्याचा धोका असतो, जसे की निमोनिया होऊ शकतो, त्याचं पुढं रूपांतर कॅन्सरमध्ये पण होऊ शकतं. हृदयाचे वेगवेगळे प्रकारचे आजार, यकृताचे आजार, किडनीचे आजार, असे याचं कॉम्प्लिकेशन पण होऊ शकतं. त्यामुळं आपण नक्कीच त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जनरली अस्थम्याचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये सीओपीडीचे बरेच लक्षण दिसतात. निमोनिया झाल्यानंतर सुद्धा सीओपीडीच्या पेशंटला निमोनिया होऊ शकतो. सीओपीडीच्या पेशंटला अत्यंत अस्वस्थाच्या अवस्थेमध्ये पेशंटला ऍडमिट करण्याची, आयसीयूमध्ये ऍडमिट करण्याची देखील आवश्यकता भासू शकते. त्यामुळे इमर्जन्सी ट्रीटमेंट त्यांना द्यावी लागते. त्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका सुद्धा संभवू शकतो. म्हणून जर आपल्याला प्रामुख्याने जर विचार करायचा झाला सीओपीडीपासून जर आपल्याला जर लक्षणाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर निमोनियाचे जे व्हॅक्सिन्स आलेले आहेत ते सर्वांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. की त्याच्यामुळं आपला हा सीओपीडी पासून जे काही कॉम्प्लिकेशन होणार आहेत त्या कॉम्प्लिकेशनला आळा घालण्यासाठी मदत होईल, नक्कीच मदत होईल. स्मोकिंग अवॉइड करायलाच हवे. जर कुणाला ॲलर्जी असेल धुळीची तर धुळीपासून तुम्ही स्वतःला संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणं गरजेचं आहे. स्मोकिंग किंवा काय 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 हा आजार येणं जेनेटिक पण असतो. बरेच ज्यांच्या आईवडिलांना आहे त्यांच्या मुलांमध्ये हा आजार येण्याची शक्यता असते. तर अशा लोकांमध्ये साधारणपणे आपण जर निमोनियाचे व्हॅक्सिनेशन जे घेतले फ्लू आणि निमोनियाचे तर ते अत्यंत प्रभावी ठरेल असं मला वाटतं. स्मोकिंग किंवा काय 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 हा आजार येणं जेनेटिक पण असतो. बरेच ज्यांच्या आईवडिलांना आहे त्यांच्या मुलांमध्ये हा आजार येण्याची शक्यता असते. तर अशा लोकांमध्ये साधारणपणे आपण जर निमोनियाचे व्हॅक्सिनेशन जे घेतले फ्लू आणि निमोनियाचे तर ते अत्यंत प्रभावी ठरेल असं मला वाटतं. हा संसर्गजन्य नाही, त्याच्यामुळे फक्त प्रदूषित हवेमुळे आणि स्मोकिंगच्या स्मोकिंग केल्यामुळे हा आजार होतो. आणि हा आजार जनरली जेनेटिक असण्याची शक्यता हा लहान मुलांपासून तरुण मुलांमध्ये पण आणि वयोवृद्ध पेशंटमध्ये हा आजार 100% आढळून येतो. तर हा आजार होऊ नये यासाठी धूम्रपान करणे टाळावे, तसेच मास्क घालावा. बुलेटिन पुणे.